नागवीर तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गोविंदपूर क्षेत्रामधील चक येथील कक्ष क्रमांक पाचशे त्रेसष्ट या वनात सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वाघाने एका इसमावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली मृतक इसमाचं नाव वासुदेव रामजी कोंडेकर असून वासुदेव हा सकाळी जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेला होता त्याने काही वेळात लाकडे गोळा करून त्याची मोळी तयार केली ती घरी आणत असताना पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना घडली या घटनेची माहिती येथील वनरक्षक यांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन शव ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला शव उचलून वनविभागाने तातडीने नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर मृतकांच्या नातेवाईकाला अंत्यविधीसाठी वीस हजार रुपयांची मदत देण्यात आली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्व वनकर्मचारी यांनी शासकीय आधीनस्थ राहून पुढील कार्यवाही आणि शासकीय मदत देण्यात येईल असं सांगितलं मृतकाच्या पत्नी सुशिला कोंडेकर मुलगा असा परिवार आहे या घटनेविषयी गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे